यूट्यूब तात्या काय चाललंय बघ, चहा पण झालाय का नाही? झालाच असेल मला माहिती. काय नाही, तो माय गॉड तुम्ही म्हणता नाही झालं ही चहा तो सुरू. अयू पण आहे का असं आहे मायावाला, आहे का धडाम 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 धुडाम असंच असतंय मायावाला, आहे का? तर मी आज तुम्हाला मस्त पैकी एक रेसिपी दाखविणार आहे. काय माहिती आहे का काय तुम्हाला माहिती आहे? ते म्हणतात तुला मटणाशिवाय काहीच नाही. तो माय गॉड हा मटणच आहे पण सुक्का खिमा आहे. तुम्हाला मस्तपैकी सुक्का खिमा करून दाखवते एकदम झाणाऱ्या ना सगळ्यांना. तुम्ही जर खिमा खाल्ला ना इथून तिथून इथून नाही तिथून तुमच्या तोंडाला पाणी सणाना ना सणाना. बघाच आता मी खिमा कसं करते तर. आणि काय नाही, फक्त आणि फक्त दोन याच्यामध्येच होणार आहे आपला खिमा. मटण मी चिरून घेतलेलं आहे, हे बघा आपलं चिरून म्हणजे खिमा आहे, हे बघा शिजून घेतलंय. त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे ऑलरेडी, हळद टाकली, मीठ टाकलंय, अजून टमाटे मी दोन तीन टमाटे टाकून घेते. कारण की तुम्हाला माहित आहे मला टमाटे कसे लागतात, मला टमाटे लय लागतात जास्त, दम लागायलाय मला बोलायला. टाकायची नव्हती ही रेसिपी पण म्हणलं चला, म्हणलं टाकील नाही म्हणलं मी ही रेसिपी. तर म्हणलं आता आपल्या अशी टाकायला लागले काही एवढी हे नाही, एकदम साधी सोपी. आता गावाकडली आमच्या आणि मी अशी करते काय सुक्का किमा. तर नक्की बघा तुम्ही जर कसे करतात मला सांगा कमेंट मध्ये. वड्यास आपलं चिकन आहे, जास्त चिकन नाही म्हणा, थोडंच आहे. तेल टाकलं दोन तीन पाया, दोन आहे दोन पाया टाकून घेतले. आणि एकदम मस्त होणारी रेसिपी ही तुम्ही नक्की करून बघा बरं का मित्रांनो, कशी झाली कशी नाही. चहा पाणी झाली मायावाली, आता चहा पाणी केली आणि म्हणलं चला आज काय रेसिपी नाही टाकली, आज एक पण रेसिपी नाही टाकली. तर मी म्हणले चला आता करायला लागले भाजी, संध्याकाळची भाजी बघायची, संध्याकाळचं कोडस काढले. आता हा बघा तेजपत्ता टाकलाय मी, तेजपत्ता टाकलाय. ओय 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 आंघोळ उडण मी टाकायची पळवीन, दोन चमचा पळवीन टाकायचं. आणि झटकीपट होणारी रेसिपी आहे मित्रांनो, एकदम झटकीपट. हे टाकली घरची भुरकी, हा ही घरी केली मी बरं का. आणि आता टाकून देऊ बघा मित्रांनो दिसलं का कसं आहे खिमा, पाहिलं का ऍड करायचंय अजून याच्यात असं म्हणू नका. झालाय म्हणून खिमा काय. आता जर तुम्हाला पतलं करायचं असेल, मी तुम्हाला एक टिप देते, जर तुम्हाला पतला करायचा असेल हे खिमा तर तुम्ही याच्यात पतलं पाणी टाकू शकतात, हा आणि याच्यामध्ये बटाटे पण टाकू शकताय. बटाटे नाही टाकले मी, मला वायतळ नाही खाय सांगलो डॉक्टर, डॉक्टर म्हणलाय वायतळ नको म्हणून मी काय बटाटे बिटाटे काहीच टाकले नाही, मला सुक्का करायचा आहे हो, त्याच्यामुळं मी याच्यात काहीच नाही ऍड केलं. आता मी तुम्हाला माहित आहे मी तिच्या खिमा, मी तिच्या भाजीमध्ये खिमा पण दाखविलाय, काय दाखविले अजून वांगे दाखविलेत खिम्यामध्ये, वांगे दाखविलेत मी तुम्हाला. तर सुक्का खिमा नव्हतं दाखविला, हे एकदम सोपन साधा. आता कोथरीम नाही आहे माझ्याकडे, कोथरीम टाकायची कर, कोथरीम नाही आहे, कोथरीम संपली, कोथरीम काय आणलीच नाही, तर म्हणून आता वाळी कोथरीम टाकणार आहे. आणि एक नंबर होणारी हे तुम्ही चपाती संग खाऊ शकताय, भाकरी संग खाऊ शकताय. हे बघा दिसलं का ही आपली कोथरीम, दिसली का ही वाळून ठेवलेली कोथरीम आहे बघा उन्हाळ्यामध्ये, म्हणजे वड्याला यायला लागते ना, वड्याला यायला काम येते तुम्हाला चांगलं माहिती आहे. आता गावाकडले लोक वडा करतेस, वडा म्हणजे सांडग नाही वय, तुमच्या भाषेत नाही वय ते सांडग, त्याला आमच्या इकडे वडा म्हणते. हा तर मग तिच्यासाठी लागते ना, तर ती वाळून ठेवते मी कोथरीम. आता तुम्ही ठुताय का नाही, आणि हा व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट.
करा, शेअर करा, आणि ते काय करायचंय ते करा, हलवा घंटी घंटी हलवा दणा 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 दणा. आणि मला नक्की सांगा बरं का मित्रांनो कसं झालंय किंमत. आता हे आमचं पाणी आहे त्याच्यामध्ये जसं हे सुकू देणार आहे बघा आहे का कसं झालंय. अयो कसं झालंय हा बघा. वा 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 काय सांगू मित्रांनो काय पाणी यायले तोंडला माया. पाहिलं का तेल का सुटलंय मला खसका लागलाय बघा आहे का. हे हे काय मस्त दिसायली गाव खरंच भाजी. आता हे भाजी आहे की आहे आटणार आहे बघ काही मित्रांनो. आणि कोथरीम पहा बारीक बारीक कशी वर आली आहे का. एक नंबर म्हणजे असा झक्कास म्हणजे झक्कास झालाय. आता याच्यामध्ये मी आधी शिजून घेतलाय बरं का खिमा. याच्यामध्ये तुम्ही दही पण टाकू शकताय पण मी दही नाही टाकीत म्हणजे दही टाकलं ना मग ते दही टाकते म्हणा. मी टाकलेलं आहे दोन तीन वेळेस टाकलेलं आहे पण आज दही नाही आहे आपल्याकडं मग दही नाही टाकलं. नाहीतर दही टाकून पण मस्त होती पण कलर बघा आपला किती मस्त आलाय तर. आणि एक नंबर भाजी झाली तर नक्की करून बघा आणि कमेंट जरूर टाका मला काही चुकलं असलं तर. काय करायचं नव्हतं आजचा व्हिडिओ पण म्हणलं चला टाकावं मला आपल्या भाऊ बहिणीला व्हिडिओ. लय दिवस झालं नाही टाकला व्हिडिओ. टचका लागला आणि हा हिरव्या मसाल्यामध्ये पण होती बरं काही खिमा. हिरव्या मसाल्यामध्ये पण होती पण आता हिरव्या मसाल्यामध्ये नाही केला मी भुरकी होती आज लय कटरा आलता भाजी करायचा तर करायचा पण नव्हता हे व्हिडिओ पण मला. आता चला एक रेसिपी होऊन जाईल तुम्हाला सुक्का खिमा आहे की नाही तुम्ही करत असता की आहे की नाही खिमा आणा तुम्ही नक्की करून बघा बरं का रेसिपी. आणि हा तुमच्याकडे आता भुरके नाहीत ते मी जे समजा मीठ टाकल्यात ते तर तुम्ही काय करा माहिती आहे का अद्रक लसूण ठेसून टाका आणि तेजपत्ता टाका आणि गरम मसाला टाका बस होऊन जाते काही पण टेन्शन नाही. तुम्ही असं म्हणता ताई तुमच्याकडे कोणत्या कोणत्या भुरकी आहेत आम्हाला काय माहितीये म्हणजे तुम्ही असं विचार करता का नाही होय की ताईकडे कोणत्या कोणत्या रेसिपी आहे आपलं हे भुरकी आहेत आम्हाला काय माहिती आणि ताई कोणची टाकते तर तसं नाही. तुमच्याकडे नसलं बी तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही फक्त भुरकी टाका लाल मिरची थोडा गरम मसाला टाका तेजपत्ता टाका झाला विषय खतम काहीच नाही तेवढं. तर नक्की करून बघा आणि एवढा सपोर्ट केल्याबद्दल खरंच तुमचा धन्यवाद. थँक्यू थँक्यू सो मच. आवडली का नाही सर नक्की सांगा मला रेसिपी बरं का मित्रांनो. सुक्का खिमा थोडं पाणी आहे आता याच्यात त्याच्या अंगचं आटून जाईन आता हे पाणी असं ठेवणार आहे मी काय पाणी नाही टाकणार आता काय नाही हे बघा असं ठेवणार आहे आता थोडं हे करणार आहे बघा. तर नक्की सांगा मित्रांनो कसं झालंय कसं नाही सुक्का खिमा. याच्यामध्ये तुम्ही वांगे टाकू शकता तुरून ॲड करू शकताय काही नाही. ए निक 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 लावकर निक हे आली सखी आली पाय का पाहिलं का सखी आली सखी करत होती अशी डोकून पाहिली उन मित्र केलं तुम्ही हसता तुम्ही म्हणता की काय करायला लागली तर नाही सखी आली वास आलाय तिला त्याच्यामुळे ती भाजी बघायला आली भाजीचा वास आला की लगेच येते बरं सांगा मला नक्की कमेंट मध्ये कशी आहे तरी लव्ह यू सगळ्याला किती झालं. आणि तुम्हाला जर पाणी लागत असेल तुम्ही पाणी पण करून टाकू शकताय बरं का थोडं. आता तुम्हाला जर समजा पाणी समजा तुमच्या इथं कोणी पाहुणे रावळे आले तर तुम्ही याच्यामध्ये थोडं पाणी टाकून जाईना मस्तपैकी करू शकताय. आता बघा तुम्ही आपली रेसिपी मस्त झाली का नाही दिसती का नाही पडण मोबाईल पडण आहे बघा आहे बघा आहे का वा पाहिलं का काय मस्त वाश यायला काय सुगंध यायला काय सांगू तुम्हाला इतकी भूक लागली ना मला आता तुम्हाला काय सांगू मित्रांनो. तेजपत्ता कोथरीम हिरवी कोथरीम बघा कशी वर आली आहे का. मग सुक्का किमा आहे आपला सुक्का किमा कैसा आहे फिरला ला 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 ला
ला ला ली ला 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 नक्की करून बघा भावांनो बहिणींनो, सुक्का किमा कसा आहे तो ये भात संग पण खाऊ शकता तुम्ही बर का, भात संग, बाजूच्या भाकरी संग, अजून चपाती संग, म्हणजे इतका मस्त होणारी रेसिपी नाही, एकदम साधी सोपी। आणि मी काय तुम्हाला माहिती, जास्त काय मी मसाले टाकत नाहीये, आपल्या गावाकडचं आहे असं साध सोप, कस म्हणजे एकदम साध सोप आहे। आपण काय जास्त हे घ्या ते घ्या हे एवढं घ्या ते मला नाही, आता ना मला नाही एवढं लक्षात पण नाही राहत माझ्या सायमन, म्हणजे एवढं माल मसाला आपलं कसं भुरकी टाकली जशी का, अदरक लसूण ठेसून टाकलं, कोथिंबीर टाकलं, झालं। मी तुम्हाला जास्त झंझट मध्ये पण नाही पाडे, तुम्हाला चांगलं माहिती ना, जास्त लोक कसे माहिती का इतका मोठा मसाला राहतो त्याच्या कोण हे इतको ते तितको हे, अरे यार ते मसाले पाहू पाहू माझा जीव आय 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 आय। मग त्याच्यामुळं आता याच्यात काय आहे तुम्हाला माहिती ना, फक्त अदरक लसूण पेस्ट आहे। अदरक लसूण पेस्ट म्हणजे ही जी आहे का ही परवी नाही, ही तुम्हाला सांगते मी एक बार, तुम्ही म्हणता तू नेहमी एक मसाला टाकतेस हे बघा, हे परवी नाही, हे अदरक लसूणचा मसाला आहे, याच्यामध्ये काय नाही फक्त अदरक लसूण आहे। तर अदरक लसूणचा हे आपला घरचा आहे, घरचा आहे, घरचा बनला नाही, याच्यामध्ये काय नाही फक्त आपलं हे धने धने आणि काय काळ फूल तेजपत्ता आणि गरम मसाला, बस एवढंच आहे, दुसरं काय नाही। आणि मिरची तर ती तुम्हाला माहिती आहे, तर एवढं जर तुमच्याकडे नसला तुम्ही फक्त अदरक लसूण टाका, मिरची टाका आणि गरम मसाला टाका, मी तुम्हाला दरबारशी एवढंच सांगते। तर नक्की व्हिडिओ लाईक व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा भावानो, कमेंट जरूरी मला तुमची कमेंट करा भावानो बहिणीनो, आणि प्लीज 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 कमेंट करा आणि लाईक करा, कसं वाटलं हे मला नक्की सांगा बरं का, लव्ह यू सगळ्यांना।